मुंबईकर ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक ट्रीट फेस्टिवल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिवल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 6 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या या फेस्टिवलचे यंदाचे 22वे वर्ष आहे. मुंबईत दरवर्षी होणारा हा काळा घोडा कला महोत्सव यावर्षी मात्र व्हर्च्युअल असणार आहे. व्हर्च्युअल काळा घोडा फेस्टिवल 2021. काय आहे काळा घोडा फेस्टिवल? मुंबईत आयोजित होणारा काळा घोडा फेस्टिवल हा एक सांस्कृतिक महोत्सव आहे, ज्यामध्ये कलेशी जोडले गेलेले लोक, कलेची जपणूक करणारे लोक आणि कलेत रस असणारे सामान्य नागरिक सामील होतात. हा उत्सव भारतातील सर्वात प्रसिद्ध महोत्सवांपैकी एक आहे. यंदा हा फेस्टिवल 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2021 पर्यंत आयोजित केला जाणार आहे. यावर्षी काळा घोडा कला महोत्सव ऑनलाईन होणार असला तरी नेहमीप्रमाणेच बऱ्याच रोमांचक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या महोत्सवाचे आयोजन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन काळा घोडा असोसिएशन करणार आहे आणि हा महोत्सव इन्सायडर होस्ट करणार आहे. का प्रसिद्ध आहे हा महोत्सव? फेस्टिवलच्या वेळापत्रकात नृत्य आणि संगीत, प्रात्यक्षिके, कार्यशाळा आणि याविषयी चर्चा समाविष्ट आहे. महोत्सवात सहभागी होणारा प्रत्येकजण कला, संगीत, नृत्य, साहित्य, नाट्यगृह आणि पुस्तक लॉन्च यासारख्या सर्व गोष्टी ऑनलाईन पाहण्यास सक्षम असतील. हा महोत्सव मुंबईतील कलात्मक वारसा प्रतिबिंबित करणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे व्यासपीठ ठरणार आहे. यावेळी काळा घोडा फेस्टिवल 2021 सुमारे 70 कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. कारागीर आणि हस्तकला प्रेमींसाठीचे स्टॉल 6 फेब्रुवारीपासून त्यांचे उत्पादन ऑनलाईन प्रदर्शित करतील. तसेच इच्छुक खरेदीदार अधिकृत वेबसाईटवर या वस्तू खरेदी करू शकतात. कधी झाली या महोत्सवाची सुरुवात? या फेस्टिवलची सुरुवात 1999 करण्यात आली. हा फेस्टिवल मुंबईच्या काळा घोडा परिसरातील स्ट्रीटवर गेले 21 वर्ष भरवण्यात येत आहे. काळ्या घोड्यास इंग्रजीत ब्लॅक हॉर्स म्हणतात, ज्यामध्ये राजा एडवर्ड 7वा, तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या काळात या पाषाणाच्या पुतळ्याचा संदर्भ देण्यात आला होता. हा घोडेस्वारी करणारा पुतळा मुंबईच्या या भागात बसवण्यात आला होता. तथापि हा पुतळा 1965 भायखळा येथून जुहूला पाठवला गेला. देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिवल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महोत्सवात देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला सादर करतात, तर नवोदित कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुले व्यासपीठ देण्यात येते. या फेस्टिवलमध्ये कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, साहित्य, संगीत, विविध राज्यातील स्टॉल, मुलांसाठी वेगळे सेक्शन, इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन, सर्व काही पाहायला मिळते.